आज एका मोठ्या हल्ल्याची हमासची इस्रायलला धमकी, तर गाझापट्टीत शिरून इस्रायल सैन्याचं ऑपरेशन सुरू. हमासला मदत करणाऱ्या सीरियावरही इस्रायलकडनं हल्ले. इस्रायलनं सीरियाची राजधानी दमास्कस आणि उत्तरेकडच्या अलेप्पो या मुख्य विमानतळांवरती हल्ले केलेत. इस्रायलच्या हल्ल्यामुळे विमानतळांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं जीवितहानी नाही. सीरियाला इराणकडनं होणाऱ्या पुरवठा लाईनमध्ये व्यत्यय आणण्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी 11 ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित होती, पण ती झाली नाही. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं दिली आहे नवीन तारीख. धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची ही याचिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या सत्राचं ते उद्घाटन करतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना सभ्य भाषा वापरावी. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अथवा लिहिताना त्यांनी आपली पातळी सोडू नये. अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे यांचा इशारा. विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांच्या एकत्रित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात नंदनवन निवासस्थानी पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ठाकरेगड शिवतीर्थावरती दसरा मेळावा नावासाठी घेतात ते लोकांची सहानुभूती एकत्र करण्यासाठी हा मेळावा घेतात. मंत्री दीपक केसरकरांची ठाकरेंवर टीका. जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांची गुप्त भेट झाल्याची सूत्रांची माहिती. जयंत पाटील यांच्यासोबतच्या भेटीबाबत अमोल मिटकरींना विचारलं असता काही गोष्टी वेळ आल्यावरतीच सांगणार असं सूचक विधान. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. शरद पवार जे बोलतात त्याच्या अगदी उलट अर्थ घ्यायचा असतो. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरनं शरद पवारांच्या वक्तव्यासंदर्भात अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाण्याचा ठाकरेंचा विचार होता. संजय राऊतांनीच तसं सांगितलं. सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट. भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ. प्रकाश आंबेडकरांनाही इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत सकारात्मक. शरद पवारांचं विधान. आमच्यातील काही लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा भुजबळांचाच प्रस्ताव. गौप्यस्फोट करणारे भुजबळ खोटं बोलतात. शरद पवारांकडनं दावा. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार. शरद पवार यांचं सूचक वक्तव्य. पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली तर स्वागत असेल. भाजपची सत्ता नको अशी जनतेची भावना आहे. शरद पवारांचं मत. MH4 म्हणजेच ठाणा पासिंगच्या गाड्यांना टोल मुक्ती देण्याचा सरकारचा विचार. सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना आश्वासन. विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीला अनुसरून निर्णय द्यायला हवा. सुनील प्रभूंची प्रतिक्रिया. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर केला युक्तिवाद. दिल्लीत राष्ट्रवादीचे एक सोडून दोन कार्यालय. दिल्लीतील 81 लोधी इस्टेटमध्ये शरद पवार गटाचं नवं कार्यालय. 81 लोधी इस्टेट हे खासदार सुप्रिया सुळेंचं शासकीय निवासस्थान आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला याची कारणं जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राला सांगावीत. आनंद परांजपेंचं आव्हाडांना आव्हान. काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये गोंधळ घालणाऱ्या नरेंद्र जिचकारांविरोधात कारवाई करावी. विकास ठाकरेंची पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे मागणी. तर विकास ठाकरेंनी आधीच पक्षाच्या बैठकीमध्ये गुंड बोलावले होते. त्यांच्याकडे हत्यारं होती आणि बैठकीत आपला घात करण्याचा कट होता. नरेंद्र जिचकारांचे विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप. तर नरेंद्र जिचकार मानसिक रुग्ण. त्यांच्या कुटुंबियांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरेंचा जिचकारांवरती हल्लाबोल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र. कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. वडेट्टीवारांची मागणी. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना होणार. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडनं जोरदार तयारी. प्रवक्ते नरेश मस्केंची माहिती. 100 कोटी वसुली करणारा गृहमंत्री चालला पण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे देवेंद्र फडणवीस चालत नाहीत. प्रसाद लाड यांचा महाविकास आघाडीला टोला. बीडमध्ये धनगर बांधवांकडनं गोपीचंद पडळकरांचं स्वागत. न्यायालयानं आरक्षणाचा निकाल दिला नाही तर रस्त्यावरची लढाई लढावी लागणार. पडळकरांची प्रतिक्रिया. धनगर आरक्षण यात्रेसाठी आमदार गोपीचंद पडळकर हेलिकॉप्टरनं बीड जिल्ह्यातल्या येलडामध्ये
17 ऑक्टोबर पर्यंत यात्रेचा पहिला टप्पा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।